आज आपण बघणार आहोत दिल्लीमध्ये घडलेलं आणि संपूर्ण देशभर गाजलेलं रिंकू शर्मा प्रकरण। या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी मला अनेकांचे मेसेज आले की पूजा चव्हाण हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणावरती सुद्धा बोला, तर येत्या एक दोन दिवसांमध्ये आपण त्यावरती सुद्धा स्टोरी बनवणार आहोत। तर आता आपण जायचंय दिल्लीला। दिल्ली या ठिकाणचं मंगलपुरी हा भाग आहे आणि त्या भागामध्ये अजय शर्मा राहत आहेत। त्यांच्याबरोबर ती त्यांची पत्नी आहे, त्यांचं नाव आहे राधा शर्मा। त्यांची तीन मुलं राहत आहेत, थोरला आहे रिंकू शर्मा, त्यानंतरचा मनू शर्मा आणि आशू शर्मा। अशा पद्धतीनं हा परिवार राहतोय आणि रिंकू शर्मा याचं वय आहे साधारणपणे 25 वर्षाचं आणि हा मुलगा शिक्षणामध्ये अत्यंत हुशार होता, त्यानं त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर लॅब टेक्निशियन म्हणून तो बालाजी ॲक्शन हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये आता काम करतो आहे। त्याचं एका बाजूला हे काम चाललेलं आहे, नोकरी चाललेली आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याला सामाजिक कार्याची आवड आहे आणि या सामाजिक कार्यांमधून जर कोणी परिसरातलं आजारी पडलं तर त्या आजारी व्यक्तीला दवाखान्यामध्ये पोहोचवणं किंवा कोणी दवाखान्यामध्ये असेल तर त्याला दवाखान्यात मदत करणं, कारण हा दवाखान्यात लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होता, त्यामुळे तिथे येणाऱ्या लोकांनाही तो मदत करायचा। त्यानंतर जर कोणाला रक्ताची गरज पडली तर त्याला रक्तदान कर किंवा कोणाला अजून बाकीचे काही मदत लागली तर म्हणजे कोणत्याही अडचणीमध्ये धावून जाणारा अशा पद्धतीचा हा 25 वर्षाचा तरुण होता। आता एक उदाहरण, त्यानंतर मीडियामध्ये सुद्धा हे सांगितलं गेलं की या परिसरामध्ये इस्लाम नावाचा एक तरुण होता, तर 3 वर्षापूर्वी या तरुणाची पत्नी आजारी पडली। आता ती आजारी पडली आणि तिला रक्ताची गरज होती, तर इकडं तिकडं बघितलं त्याला काही रक्त मिळालं नाही। मग आता ही गोष्ट रिंकूला कळाली की इस्लामच्या पत्नीला रक्ताची गरज आहे। त्यानंतर मग हा स्वतः पुढे झाला, त्यानं स्वतः रक्तदान केलं आणि बाकी रक्त मिळवून देण्यासाठी त्यानं प्रयत्न केले होते। अशा पद्धतीनं त्यानं मदत केली। एवढंच नाही तर त्याचा भाऊ, म्हणजे हा जो तरुण आहे इस्लाम, त्याचा भाऊ, त्याला मध्यंतरी कोरोना आला होता, तर त्या कोरोनाच्या काळात त्याला कोरोना झाला त्या भावाला, तर त्याच्या जवळ कुणी जाईना, त्याला हॉस्पिटलमध्ये कुणी नेईना, त्यावेळी हा रिंकू शर्मा पुढे झाला, त्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि उपचारांसाठी जी काही मदत लागते ती सुद्धा यानं मदत केलेली आहे। आणि म्हणजे रिंकू शर्मानं ज्याला एवढी मदत केली, म्हणजे ज्याच्या पत्नीला रक्त दिलं होतं, ज्याच्या भावाला कोविड झाल्यानंतर दवाखान्यामध्ये दाखल केलं होतं, त्याच व्यक्तीनं रिंकू शर्माची हत्या केलेली आहे। तर एका बाजूला रिंकू शर्मा सामाजिक कार्य करतोय, तर दुसऱ्या बाजूला तो विश्व हिंदू परिषद आणि ज्या समविचारी संघटना आहेत त्या संघटनांशी जोडलेला आहे, त्या संघटनांसाठी तो काम करतो आहे। आणि ज्यावेळेस राम मंदिरांचा जो विषय होता तर त्यावेळेस न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आणि त्यानंतर या परिसरामध्ये, म्हणजे मंगलपुरी परिसरामध्ये, या मंडळींनी भव्य असा मोर्चा काढला होता आणि या मोर्चाच्या तयारीमध्ये रिंकूचा सिंहाचा वाटा होता। त्यानंतर राम मंदिराचा जो निधी आहे तो निधी मिळवण्यासाठी सुद्धा रिंकू शर्मा प्रयत्न करत होता। त्याचबरोबर ती दर मंगळवारी तो हनुमान चालीसा लोकांना वाटायचा किंवा हनुमान चालीसा दर मंगळवारी म्हटली पाहिजे याच्यासाठी तो लोकांना प्रेरित करायचा। अशा पद्धतीनं एका बाजूला सामाजिक कार्य, दुसऱ्या बाजूला धार्मिक कार्य, असं याचं चाललेलं होतं। असा होता हा रिंकू शर्मा। तारीख आहे 10 फेब्रुवारी 2021, वार आहे बुधवार। तर या दिवशी रिंकू शर्माचा एक मित्र, त्याच परिसरात राहणारा एक मित्र आहे, त्या मित्राचा वाढदिवस होता आणि आता त्याने ठरवलं, म्हटलं माझा वाढदिवस मी अत्यंत असा म्हणजे वेगळ्या पद्धतीनं किंवा अगदी जंगी साजरा करणार। आणि मग या मित्रानं काय केलं, रोहिणी या ठिकाणचा M2K हा एक मॉल आहे, तर त्या मॉलमध्ये पार्टी द्यायचं ठरलं आणि त्या पद्धतीनं यांची त्या मॉलमध्ये पार्टी चाल, पार्टी म्हणजे काय असणार आहे, तर तिथं जायचं, जेवण करायचं, निघून यायचं, अशा पद्धतीनं ती पार्टी होती। तर ही पार्टी चाललेली होती आणि त्याचवेळी इतर काही लोक त्या ठिकाणी आली आणि तिथं रिंकूचे मित्र आणि ती बाकीची मंडळी यांच्यामध्ये वाद झाला, भांडण झालं। आता या वादाचं कारण काय होतं, तर एक जुनं रेस्टॉरंट होतं आणि ते रेस्टॉरंट घाट्यामध्ये चाललेलं होतं आणि त्यामुळे ते बंद करायला लागलं होतं, तर याच्याशी संबंधित हा वाद होता आणि त्या वादात रूपांतर अगदी एकमेकांच्या हाणामारीमध्ये झालं आणि रिंकूचा एक मित्र, त्या मित्रानं दुसऱ्या एकाच्या कानाखाली वाजवली, त्याला मारहाण केली। आता या सगळ्या गोंधळामध्ये मग प्रचंड म्हणजे तणावाचं वातावरण तिथं पण निर्माण झालं। आता याच्यामध्ये या रिंकू शर्मानं मध्यस्थी केलेली आहे, सगळ्यांना शांत केलं आणि त्यानंतर मग हा वाद शांत झाल्यानंतर सगळे आपापल्या घरी गेलेले आहेत। पण इकडल्या बाजूला
ज्या व्यक्तीला थोबाडीत मारण्यात आली होती त्या व्यक्तीला या गोष्टीचा प्रचंड राग आलेला होता, आणि त्याचबरोबर ती या रिंकूचा सुद्धा त्याला राग आलेला होता यानं मध्यस्थी केली म्हणून, आणि म्हणून यांनी ठरवलं की रिंकूला धडा शिकवायचा. आणि नंतर त्यांची फोनाफोनी चालू झाली आणि नंतर चार पाच लोक जमा झाले, त्याच्यामध्ये एक होता नसरुद्दीन उर्फ लाली इस्लाम, जाहीद उर्फ चिंगू, ताजुद्दीन उर्फ ताजू आणि मेहताब, आणि अजून काही मंडळी असतील. तर अशा पद्धतीची ही काही मंडळी जमा झाली आणि ही मंडळी रात्रीच्या साधारणपणे 10-11:30 आसपास आता रिंकूच्या घरी जायला निघाले. त्यांच्या हातामध्ये लाठीकाठी आणि शस्त्र वगैरे अशा पद्धतीनं त्यांनी घेतलेले आहेत. आता रिंकूच्या घरी त्याचा परिवार होता आणि ही जी मंडळी आहेत बाहेरची आलेली, त्या मंडळींनी घरी जाऊन वाद घालायला सुरुवात केली. त्यावेळेस मग रिंकू रिंकूचा भाऊ मनू हे दोघंही पुढं आलेत आणि त्यांनी त्यांच्यामध्ये आता बाचाबाची सुरू झालेली आहे. आणि याच गोंधळामध्ये मग बाहेरून आलेल्या ह्या मंडळींनी त्यांच्यावरती काठीनं हल्ला सुरू केला आहे, आणि त्याच्यातल्या एकानं मग रिंकूवरती चाकूनं वार करायला सुरुवात केली आणि त्याला रक्ताच्या थारोळ्यामध्ये पाडलेलं आहे. आता तो तिथं रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि नंतर हे जे आरोपी आहेत ते तिथून निघून गेलेले आहेत. त्यानंतर मग रिंकूला संजय गांधी हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. रात्रभर त्याच्यावरती उपचार चालले होते आणि गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. आता त्याचा मृत्यू झाला ही बातमी ज्यावेळेस बाहेर समजली त्यावेळेस मात्र वातावरण अत्यंत तंग झालेलं होतं आणि पोलिसांनी सुद्धा तात्काळ ॲक्शन घेतलेली होती. आणि पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आणि त्याच्यानंतरचा एक आरोपी होता त्याला, म्हणजे अशा 5 जणांना पोलिसांनी अटक केली. आता त्या आरोपी पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत. आता पोलिसांनी ज्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा तपास लावला किंवा तपास करत होते त्यावेळेस त्यांनी अनेक लोकांशी चर्चा केलेली आहे, कुटुंबियांशी चर्चा केलेली आहे, त्यानंतर आजूबाजूची लोक प्रत्यक्षदर्शी कोणी असतील, येणाऱ्या जाणाऱ्यांनी कोणी पाहिलं असेल, अशा पद्धतीनं म्हणजे त्या सगळ्या लोकांशी चर्चा केली. त्यानंतर पार्टी जी होती तर त्या पार्टीमध्ये कोण आलं होतं, त्यानंतर वाद कशामुळे झाला होता, काय होता, ह्या सगळ्या गोष्टींचा तपास पोलिसांनी करायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर ती ह्या परिसरामध्ये जे जे काही CCTV फुटेज होते, कारण अनेक CCTV फुटेजमध्ये ही मंडळी रिंकूच्या घराकडे जाताना दिसत आहेत, त्यांच्या हातामध्ये काठी वगैरे आहे असं दिसतं आहे, तर ते सगळे फुटेज पोलिसांनी जमा केले. रेस्टॉरंटमधले फुटेजसुद्धा पोलिसांनी जमा केले आणि त्या सगळ्यांचा तपास पोलीस करत आहेत. त्याचबरोबर ती जे आरोपी आहेत त्याचबरोबर ती त्या आरोपींच्या आजूबाजूला कोणी असे काही संशयित आहेत का, तर ते संशयित असे अनेकांचे मोबाईल आणि त्यांचा CDR पोलिसांनी काढलेला आहे आणि त्याच्यामधून सुद्धा यांनी कोणाला फोन केलते किंवा त्यावेळेस वेगळाच काय प्लॅन होता का, काय काय जे काय होतं त्या सगळ्याचा तपास चाललेला आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय पक्ष किंवा सामाजिक संघटना या सगळ्या यांनी लक्ष घातलेलं आहे आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. आता दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आता रिंकू शर्मा यांचा मृत्यू झाला हे कळल्यानंतर मग जेव्हा तिथं आंदोलन सुरू झालं, मोर्चा सुरू झाला आणि आरोपींच्या घरावरती हल्ले करण्यात आले होते आणि वातावरण इतकं तंग झालेलं होतं की पोलिसांना, म्हणजे फक्त पोलिसांकडून ते थांबवणं शक्य नव्हतं, मग अर्धसैनिक दलाला सुद्धा पाचारण करण्यात आलं होतं आणि दिल्लीमधलं वातावरण किंवा त्या परिसरातलं वातावरण हे अत्यंत संवेदनशील अशा पद्धतीचं झालं होतं. आता या सगळ्या प्रकरणावरती दोन मतप्रवाह पुढे येत होते. एक होता की जे पीडित आहेत तर त्या पीडितांचं असं मत होतं की रिंकू हा धार्मिक कार्य करत होता आणि धार्मिक कार्यामध्ये सक्रिय असल्यामुळे काही लोकांशी त्याचा वाद होता आणि या धार्मिक वादामधून त्याची हत्या करण्यात आलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या घरच्यांचं मत असं आहे की हे सर्व, म्हणजे या परिसरातले सगळे जाती आणि धर्माची लोक ही गुण्यागोविंदाने राहत आहेत, तर आमच्याकडे धार्मिक तणाव किंवा अशा पद्धतीने नाही आहे असं आरोपींच्या बाजूच्या लोकांचं मत होतं, कुटुंबियांचं मत होतं आणि पीडितांचं म्हणणं होतं की ही हत्या धार्मिक वादातून झालेली आहे. पण या सगळ्या गोष्टींचा तपास पोलीस करतायत आणि काय होतं की ज्यावेळेस ही घटना घडली त्याच्यानंतर काही दिवसात आपण, मी तुम्हाला हे सांगतोय पण अजूनही, आता काय झालं 30 दिवसामध्ये पोलीस चार्जशीट दाखल करणार आहेत. आता तात्कालिक कारण याला कारणीभूत होतं किंवा अजून पाठीमागच्या काही गोष्टी होत्या का, किंवा एखाद्या व्यक्तीनं मध्यस्थी केलेली आहे आणि वाद एकाशी झालाय, मध्यस्थी दुसऱ्यानं केली आणि मध्यस्थाला मारले, तर असंच घडलं होतं का अजून वेगळं काही कारण होतं त्याचा सुद्धा तपास आता 1 महिन्याच्या चार्जशीट नंतर आपल्याला लक्षात येईल. आता या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. तर या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे
ते सुद्धा मला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी रात्री 8 वाजता 8:30. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.